नमस्कार मित्र हो, मी सुशील कुलकर्णी। आपण पाहता अनालायझर। राऊत या अण्णावासोबतच काही गडबड आहे का असा प्रश्न मला आता पडू लागलाय। म्हणजे संजय राऊतांच्या विषयी बोलून 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 माझ्या तोंडाला फेस आलाय, तुमच्या कानाला अक्षरशः त्रास होत असेल। अनेकांनी मला आता संजय राऊतावर बोलून नका असं सांगितलंय, मीही जरासं टाळायचा प्रयत्न करतोय। काय आहे, मोह होतो, टाळता येत नाही। पण आज मी संजय राऊतांवर नाही बोलणार, मी दुसऱ्या राऊतांवर बोलणार आहे, ते आहेत नितीन राऊत, राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत। हो, तेच नितीन राऊत ज्यांनी आपल्या खाजगी कामासाठी मोठा विमान प्रवास करून त्याची बिलं महावितरणच्या बोकांडी मारलेली आहेत। होय, तेच नितीन राऊत ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना मी कोणाविषयी राग अथवा ममत्व बाळगणार नाही अशी शपथ संविधानाला स्मरून घेतलेली असताना सुद्धा त्या शपथेचा सरळ सरळ भंग करून एका विशिष्ट जातीला, ब्राह्मणांना, जाहीरपणे शिव्या घालण्याचं काम केलं। अगदीच गलिच्छ भाषेत ते बोलतायत त्याच नितीन राऊतांच्या विषयी मी आज बोलणार आहे। नितीन राऊत अत्यंत सामान्य घरातून पुढे आलेला हा लढवय्या कार्यकर्ता, लढवय्या इतका की कुटुंबाशी सुद्धा प्रसंगी संघर्ष करावा लागला तरी त्यांनी केलेला आहे, पण आपली लढाई सोडलेली नाहीये। मागे मनोरा आमदार निवासामध्ये जो काही संघर्ष घडला होता, कोणता मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, त्या अशा संघर्षशील नेत्याविषयी, नितीन राऊतांच्या विषयी मी आज तुमच्याशी बोलणार आहे। नागपुरात मागे एक सभा झाली आणि त्यात नितीन राऊतांनी ब्राह्मण जातीचा उल्लेख बामन असा केला, अर्थात ब्राह्मण जातीला बामन, भटुरगे, पिठमागे अशा कोणत्याही शिव्या वापरल्या, अपशब्द वापरले तरी काहीही फरक पडत नसतो, त्यामुळं त्या जातीला शिव्या देण्याची लोकांना सवय लागली आहे आणि या जातीला त्या खाण्याची सवय लागली आहे। म्हणून तो म्हणाली, चालना कुठं उंबडविले भट। पण ही चालना कुठं ही म्हण राऊतांनी आता मात्र खोटी करून दाखवलेली आहे। आधी राऊत फक्त ब्राह्मणांना बोलायचे, काय बोलायचे ऐका एकदा। आणि हे लेखाचे आम्हाला सांगतात, जे स्वतः या परदेशातून आले या ठिकाणी, ते लेखाचे ब्राह्मण आम्हाला अत्यंत या ठिकाणी शिकवतील काय, आज तुम्ही या ठिकाणी आणा म्हणून प्रमाणपत्र, हे आम्ही कदापि खपवू देणार नाही आणि ते होणार सुद्धा नाही या राज्यात। आता राऊतांचा तोरा ब्राह्मण जातीकडून बदललाय आणि तो आलाय मराठ्यांच्याकडं। मराठा जातीतल्या विशिष्ट अडनावावरती राऊतांचा आता राग दिसतोय आणि त्यांनी एक घोषणा देखील करून टाकली आहे। काय केली राऊतांनी घोषणा, काय केलंय राऊतांनी भाषण, तुम्ही एकदा ऐका। ज्यांची आघाडी झाली, जे जनविकासच्या नावावर मत मागायला निघाले, आज मी तुम्हाला फक्त एवढं सांगेन, एक काळ होता आपल्या देशामध्ये की देशमुखी चालायचे, आता देशमुखी चालेल का आणि तुम्ही चालू देणार आहात का? हे पाटलांचं राज्य आहे, गाव तिथे पाटील म्हटलं जातं आणि हे राज्य घटनेने चालत आहे। हे भाषण जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये विदर्भातल्या एका जिल्ह्यात केलेलं आहे। माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये एक आघाडी निर्माण करण्यात आली होती। माजी मंत्री अनंतराव देशमुख एक असं नाव जे सर्वसमावेशक आहे, बहुतेक वेळा ते सगळ्यांना सोबत घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या विरोधामध्ये प्रचाराला नितीन राऊत उतरले आणि राऊतांनी प्रचार करताना, ठीक आहे ना, विरोध करा, राजकीय विरोध करा, पक्षाचा विरोध करा, काय बोलायचं ते बोला, पण देशमुखीच संपली आहे असा दावा करून टाकलेला आहे। म्हणजे महाराष्ट्रातली देशमुखी संपून गेलेली आहे, आता पाटीलकी चालू आहे, ती चालणार आहे असं देखील राऊत म्हणतात। का बाबा राऊत, देशमुखांच्यावरती तुमचा इतका राग का बरं आहे? देशमुखी संपली हा निष्कर्ष तुम्ही कुणावरून काढलाय? राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांचा जो कार्यक्रम या सरकारच्या काळात झालाय,
त्यातून देशमुखी संपली आहे असा निष्कर्ष तर आपल्याला काढायचा नाही ना. नाही म्हणजे तुम्ही नागपूरचे ते नागपूरचे म्हणून विचारतोय, म्हणून तर तुम्हाला असा निष्कर्ष काढायचा नाही आहे ना की देशमुखी संपून गेली आहे. हो अजून एक आठवलं बरं का देशमुखी संपली आहे म्हणाला एक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते बघा देशमुख नावाचे. त्या देशमुखांना नागपूरमधून पराभूत करण्यासाठी मराठवाड्यातल्या एका देशमुखांनी मोठं बळ दिलं होतं. त्या मराठवाड्यातल्या देशमुखांच्या त्या बळाची परतफेड सुद्धा आता 2019 निवडणुकीमध्ये झाली आहे म्हणे म्हणे हो म्हणजे मला अजून त्यातलं डिटेल काढायचं राहिलंय. आता एका देशमुखांनी दुसऱ्या देशमुखांचा पराभव केला त्याचा देशमुखी संपल्याशी काही संबंध तुम्ही जोडताय का? की लातूरच्या अमित देशमुखांना पक्षातून संपलात तुम्ही असं तुम्हाला इंडिकेट करायचंय, म्हणजे करायचंय तरी काय? मराठा समाजामधल्या देशमुख नावाच्या अण्णावावरती जे तुमच्या पक्षात देखील आहेत त्यांची सद्दी संपली आहे असं तुम्हाला डिक्लेअर करायचंय का? नितीन राऊत पहिले जातीवरती बोलत होते, आधी धर्मावरती बोलत होते म्हणजे हिंदूंचा राग होता, त्यानंतर ते जातीवरती म्हणजे ब्राह्मणांवरती बोलू लागले, ब्राह्मणांचाही राग समजू शकतो, आता पोटजातीवरती बोलू लागलेले आहेत. मराठ्यांमधल्या देशमुखांच्या वरती नितीन राऊतांचा इतका राग काय ते समजत नाही. आणि सातत्यानं हे नितीन राऊत शपथेचा भंग करतायत, म्हणजे कोणत्याही जात धर्म पंथ यांच्याविषयी राग ममत्व आकस ठेवणार नाही अशा स्वरूपाची संविधानाला स्मरून घेतलेली शपथ नितीन राऊत विसरतायत. नितीन राऊतांचं म्हणणं जर राज्याचे मंत्री म्हणून खरं असेल तर राज्यातले दुसरे मंत्री म्हणून अमित देशमुखांची स्थिती काय असेल याबाबतचा प्रश्न आमच्या मनामध्ये पडल्याशिवाय राहत नाही, कारण आम्हाला मराठवाड्यातल्या देशमुखांची चिंता आहे बाबा, ठेवलीच पाहिजे. त्यांची सद्दीसुद्धा संपली आहे का? त्यांच्या पक्षाला हे चालतं का? महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादीला हे चालतं का? कारण महाविकास आघाडीमध्ये इकडे पण देशमुख आहेत तिकडे पण देशमुख आहेत, यांना हे सगळं चालणार आहे का? देशमुखी संपल्याचा दावा करणं कितपत योग्य आहे राऊतांनी, आणि त्यांना असा जातीय विखार पसरून साध्य तरी काय करायचं आहे हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच काँग्रेसनं आता नितीन राऊतांच्या जिभेला लगाम घालणं आवश्यक आहे. ते घालायचा की नाही हा निर्णय सर्वतोपरी काँग्रेसचा आहे, कारण जात धर्म आणि हळूहळू आडनावाची मतंसुद्धा काँग्रेसपासून या प्रकारामुळं दूर जातील एवढं मात्र नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.